जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संभाजी महाराजांच्या बहीण रानूबाई जाधव उर्फ रानूअक्का यांच्याविषयी काही माहिती। रानूअक्का ह्या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या। रानूअक्का म्हणजे प्रेम, त्याग, समर्पण यांचा अखंडपणे वाहणारा झराज जणू। रानूअक्कांचा जन्म इसवी सन 1651 राजगडावर झाला। इसवी सन 1660 जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी रानूअक्का यांचा विवाह सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी राजगडावर लावून दिला। रानूअक्का यांचा विवाह सिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी, दत्ताजी यांचे पुत्र ठाकूरजी व ठाकूरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी झाला होता। जाधवरावांच्या घरी रानूअक्का देऊन जिजाऊ माँसाहेबांनी आपले माहेर तर शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले होते। रानूअक्कांचे आपले छोटे बंधू शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते। शंभूराजांना आईची उणीव रानूअक्कांनी कधीच भासू दिली नाही। आपल्या बंधूंच्या मागे कायम त्या ढालीसारख्या उभ्या राहत। शंभूराजे यांना दिलेरखानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी रानूअक्का गेल्या होत्या आणि शंभूराजांना सोडून त्या देखील दिलेरखानाला चकवून रायगडावर परतल्या होत्या। अशा या रानूअक्का साहेब पुणे सातारा महामार्गावरील भुईज या गावी सिंदखेडकर लखुजी जाधवरावांचे वंशजामध्ये त्यांना दिलं होतं। निजामशहाने लखुजीराव जाधवांच्या मुला नातवासहित त्यांची हत्या केली होती। त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले। यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वागोली येथे स्थायिक झाली। या प्रमुख घरापैकी भुईज येथे रानूअक्का यांचे वास्तव्य होते। भुईज येथे त्यांचे वंशज वास्तव्यास सध्या पण आहेत। त्यांच्याबद्दल मी इतर काही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांची माहिती मिळू शकत नाहीये। तरी पण तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये त्यांचे कार्य तुम्ही पाहू शकता। त्यांनी शंभूराजांना विविध प्रकारची मदत केलेली आहे। अशा शिवकन्या रानूअक्का यांना मानाचा मुजरा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करा, येणारे सगळ्या व्हिडिओंचे अपडेट मिळण्यासाठी। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय।